उद्या म्हणणार आमच्या प्लॅन पण धाडला ड्राप त्याचेर गावचे नावच ना. सेकंडली सर्वे नंबर एकूय ना. कझान लँड पण आहात व्हेरी इम्पॉर्टंट टू आयलँड ते एकूय दाखवूक ना. हा नको आता ड्राफ धाडून नाही ते प्रेझेंटेशन करून आम्ही किती फीडबॅक दिवपाचो गव्हर्नमेंटात. आम्ही ऑलरेडी लेटर धाडल्या तेना की हे सगळे फ्लॉज आहात म्हणून. प्लस आमचे आयलँड इट्स अ व्हेरी फ्रेजाईल आयलँड इंटरकोस्टल पण एरिया आहात ती सगळी इंटर टायटल एरिया त्या फिशिंग एरिया म्हणून दाखवूक जाय ती दाखवूक ना. ऑल्सो इज अ ब्रिडिंग ग्राउंड फॉर क्रॉकोडाइल दॅट हॅबिटॅट इज नॉट शोन. इट्स अ बर्ड नेस्टिंग ग्राउंड सम एरिया दॅट इज नॉट शोन. म्हणून कितें गोरम म्हणली काय दाखवूक ओनली लाईक इट्स लाईक अ ब्लँक थिंग नथिंग इज इवन नाव ना म्हणतात की ह्याच्या अदमास काढी येतात इथून कितली तयारी केल्या या ड्राफ्ट प्लॅन करपाक. आणि हा नको आता आमका गावकारांक जावं विलेजरांक कॉन्फिडन्सान घेतल्या बरोबर ड्राफ्ट कसो केलो. कॅन दे मेक अ ड्राफ्ट प्लॅन विदाउट कमिंग टू दीस विलेज विदाउट टेकिंग इन टू कन्सिडरेशन भुंगलीदार ऑर द पंचायत ऑर द ग्रामसभा कितेंच काय नसताना ड्राफ्ट केला. अँड वॉट इज द बेसिस ऑफ आस्किंग फॉर कॉमेंट्स ऑफ वॉट प्रेझेंटेशन दे विल गिव्ह. नथिंग इज देअर इन आर प्लॅन. इतलेच हा मागता आणि पोयतो कितें सांगतो. हांव अभिजीत प्रभुदेसाय. हांव कुडचरे गांवचो नाशिकेचो. आणि आम्ही पहिले सुवादेर हे जे एनसीएससीएम म्हणून जी संस्था आता ज्याने हो प्लॅन केला ताचो निषेध करतात. आणि ही संस्था जी ज्याका गव्हर्नमेंटान फाटी हो प्लॅन काढपाक कॉन्ट्रॅक्ट दिल्लो ताका भायर मारचो म्हणून आमचो पहिलो डिमांड. कित्याक काय म्हणल्यार एनसीएससीएमान मुद्दाम जाऊन आमचे गोंयकारांचे जे अधिकार आसात जमनीचेर उदकाचेर न्हंयचेर न्हंयेचेर दर्यादेगेचेर ते अधिकार एक सुद्दा या प्लॅनाचेर दाखयलात. हो प्लॅन एनसीएससीएमान फक्त गोंयात कोळशाचो धंदो हाडपाक आमच्या गांवांनी आणि न्हंयेच्यान आणि दर्यादेगेर जे आमचे खाजगी भाव आसात तांकां भायर मारून तांच्या जाग्यांनी व्हडली व्हडली हॉटेलां हाडपाक हो प्लॅन केला. आणि हो प्लॅन सीआरझेड कायद्याचो सामको विरोध जाता. कित्याक सीआरझेड कायद्याचो एकूच मेन हेतू आसा की जे लोकल जे कम्युनिटीज आसात जे फिशरमॅन आसात तांकां पयली प्रोटेक्ट करूंक जाय. पूण ह्या एनसीएससीएमान गोंयच्या लोकांक टोटली डिस्प्लेस करून गोंयची जी एनवायरमेंट जी आमची जे आमचे सैम आसा ते काबार करून फक्त व्हडले इंडस्ट्रियलिस्ट आणि कॉर्पोरेट्सां लागून हो प्लॅन काढला. सो हो प्लॅन इमिजिएटली भायर मारूंक जाय आणि सरकारान गांवगांवांत येऊन लोकांक कॉन्फिडन्सान घेऊन लोकां लागीं घेऊन हो प्लॅन लोकांक विचारून करूंक जाय. कित्याक एक्सपर्ट म्हणटा ते आमचे लोक आमची जे समुदाय आमचे जे गांव आसात गांवांत लोकांक सगळे खबर आसा खंय रेल्वे दोंगर आसा खंय गायरे आसात खंय खातना आसात खंय मानश्यो आसात खंय नुस्त्या ब्रीड जाता नुस्त्या पिकता हे आमचे लोकांक खबर आसा. आणि हो प्लॅन फक्त आमचो लोक करतलो आणि कोण करपाना हे आम्ही सरकाराक सांगूक आयज हांगा बसल्यात. आणि हे जे प्रेझेंटेशन 19 तारखेर पेडण्यात आपण जो सरकार कॉमेंट करू सोदता हे फक्त एनसीएससीएमाक लेजिटिमसी दिवपाक तांकां एक कायद्याचो सपोर्ट दिवपाक म्हणून हे सगळे कार्यावळ चालू आसा. आणि आम्ही सांगतात सरकाराक की खंयचेय प्रेझेंटेशन करचे न्हू हे प्लॅन कम्प्लिटली रॉंग आसात. गांवची नावं नात सर्वे डिटेल्स नात फिशिंग एरियात काय दाखयला हो प्लॅन आमकां प्रेझेंट केल्लो नाका. तुम्ही लोकांची मोकरी केली नाका. आमकां जाय की हे सगळे प्रेझेंटेशन कॅन्सल करचे. तुम्ही गांवांत येयात पंचायती थ्रू येयात आणि गांवचो लोक तुमकां परफेक्ट प्लॅन करून दितलो जो 100 वर्सां तरी गोंयांत आमचे सांबाळटलो हे आमचे सरकारा कडेन मागणे. हे जे 12 तारखेर जे नोटिफिकेशन येयला CZMP तेजेर निशेध मारलो. आम्ही सगळे वेरियस गांवचे नॉर्थाक आणि साऊथाचे आणि आम्ही वी आर रिप्रेझेंटिंग डिफरंट लोकल बॉडीज असोसिएशन्स एन
कम्युनिटी जसे पंचायत टॅलेंट असोसिएशन पंचायत आणि शेतकार तसेच आमचे खाजगी भाव यांच्या सगळ्यांना आम्ही रिप्रेझेंट करतो. आता आमचा आम्ही सीझेडएमपी प्लॅन जो पंचायतान धाडलेलो आहात तो टोटली फ्लॉड आहात आणि आम्ही आमचे सरकाराक ते नोटिसान हाडला. आम्ही एनवायरमेंट मिनिस्टराकडे मेळटा आणि तेणेच आमकां सांगलां की तेंची कडेन सारकी डेटा ना म्हण. थंय लोकांची घरां दाखयली ना. तेणी 71 सर्वे प्लॅन यूज करून ओन्ली फक्त 71 कितें कन्स्ट्रक्शन हांवें दाखयलां आणि ते म्हणटा तेंचे कडेन डेटा फक्त 71 डेटा ना म्हण. सो आमकां विचारपाचें आहा की तुमचो लँड सर्वे डिपार्टमेंट आणि डीसीपी डिपार्टमेंट किती करता किती वर्सां तेंचे कडेन अपडेटेड डेटा ना. ना जाल्यार तुमी अपडेट करा पयली डेटा आणि मागीर प्लॅन करपाक फुडें. तशेंच फीश ब्रिडींग एरिया जावं फिशींग एरिया हो कॅनो आमी आमचे खाली भाव जे फिशींग करता ते कांयच दाखोवना तेणी प्लॅनान. तेचे कडेन म्हणटा ते फिशरीज डिपार्टमेंटा कडेन डेटा ना. सो फिशरीज डिपार्टमेंटा कडेन डेटा ना, सर्वे डिपार्टमेंटा कडेन डेटा ना जाल्यार तुमी आतां हे 19 ऑनवर्ड जे प्रेझेंटेशन करता म्हणटा ते वीथ वॉट डेटा यू आर प्रेझेंटींग विथ द फ्लॉड मॅप्स वॉट यू आर हॅविंग आमचे क्वेश्चन तेंकां हांवें गव्हर्नमेंटान स्वता केले जुनाचे एक नोटिफिकेशन काढले आणि नोटिफिकेशनात बरोबर एक दोन एक विलेजीत एक एक सीझेडएमपी प्लॅन धाडलो आणि आता गोव्यातील लोकांना व्हॉट केले उपरांत आणि प्लॅन स्टार्ट केले उपरांत सरकारान तो प्लॅन फाटी घेवचो म्हणून सरकारान आपले धरून दिले आणि ऑल ऑफ अ सडन सरकारान आता 7 तारखेर हियरींग ते कॅन्सल केले उपरांत आता तेच प्लॅनाचेर जो प्लॅन सारखो ना जे प्लॅनाचे जाय चुकी हा म्हणतो तोच प्लॅन आता सरकारान तेजेर प्रेझेंटेशन कशें म्हणून भायर काडपाक केला. आता 19 तारखेर सावन हे प्रेझेंटेशन सुरू जातले. तर आमचे सरकार एकूच मागणे की जो प्लॅन सरकारान एके भशेन फाटी घेतलो असो सारखो ना म्हणून जाचे घरां सारखी दाखोवना जाचे हाय टायम लायन सारखी दाखोवना जाच्यो आमच्यो ज्यो आदल्यो वस्तू जावं इवन ओल्ड ब्रिज आमचो बोरिंग ब्रिज जो आसा इतली वर्सां तो ब्रिज तो सुद्दां सारको दाखोवना आमची दुसरी कन्स्ट्रक्शन जी आसा ती दाखोवना. सो जो प्लॅन सरकारान फाटी घेतला तो प्लॅन सरकारान फाटी दवरचो आणि नवो डेटा कलेक्ट केले उपरांतूच सरकारान ताचे तो प्लॅन मागीर गांवच्या लोकांक बरोबर घेवन नवो प्लॅन तयार करचो म्हणून आमची सरकाराक कळून मागणी आसा.